तुम्ही एखाद्या बिल्डिंग मध्ये किंवा सोसायटी मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुमची जागा कोणाच्या नावावर आहे, बिल्डरने तुम्हाला फसवू नये यासाठी डीम्ड कन्व्हेयन्स महत्त्वाचा आहे. तुमच्या बिल्डिंगची जागा कोणाच्या नावावर आहे, तुमचा बिल्डर तुम्हाला फसवतोय का, तुम्हाला अजून डीम्ड कन्व्हेयन्स मिळालेला नाही का, मग ही बातमी तुमच्याच साठी आहे. डीम्ड कन्व्हेयन्स मिळवण्याबद्दल तुम्ही अजूनही गाफील असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असं आम्ही सांगतोय. बिल्डिंग बांधून ती रहिवाशांच्या ताब्यात दिली की ती जागा सोसायटीच्या नावावर करायची असते, पण अनेक बिल्डर्स हा डीम्ड कन्व्हेयन्स देत नाही, त्यामुळे पुढे अनेक अडचणी येतात. जास्तीत जास्त हाऊसिंग सोसायट्यांची जागा त्यांच्या नावावर व्हावी म्हणून राज्य सरकारनं 1 जानेवारी पासून विशेष मोहीम सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात जवळपास 2.5 लाख सहकारी हाऊसिंग सोसायट्या आहेत, पण बऱ्याचशा बिल्डर्सनी जागा सोसायट्यांच्या ताब्यात दिलेली नाही, त्यामुळे बिल्डिंग रिडेव्हलपमेंटमध्ये अडचणी येतात. बिल्डरच्या परवानगीशिवाय रिडेव्हलपमेंट करता येत नाही, बऱ्याच वेळेला रहिवाशांकडून पैसेही उकळले जातात. हे सगळं टाळण्यासाठी डीम्ड कन्व्हेयन्स गरजेचं आहे. सोसायटीतल्या 51% सभासदांनी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकाकडे अर्ज करायचा, त्यानंतर जमिनीची मालकी सोसायट्यांना दिली जाते. हाऊसिंग फेडरेशन्स आहेत, या सगळ्यांनी या विषयामध्ये ऍक्टिव्हली लक्ष घालणं आणि या सोसायट्यांना सभासदांना मालकी हक्क प्राप्त करून देण्यासाठी हे मानवी मानवी हस्तांतरणाची ही जी मोहीम आहे ती यशस्वी करणं हा आपला मुद्दा आहे. गव्हर्नमेंटने ड्राईव्ह आता 15 दिवसासाठी स्पेशल ड्राईव्ह ठेवलेला आहे. प्रोसेसमध्ये काही बदल झालेले नाहीत, पण गृहनिर्माण संस्थांनी जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी याचा फायदा घ्यावा, याचा उपयोग करून घ्यावा आणि जमीन जी आहे ती मालकी घ्यावी हा शासनाचा चांगला उद्देश आहे. तुमच्या सोसायटीच्या डीम्ड कन्व्हेयन्स बद्दल वेळीच जागे व्हा. तुमच्या सोसायटीचा डीम्ड कन्व्हेयन्स आहे की नाही याची खात्री करा, नसेल तर सरकारनं तुमच्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेचा लगेचच फायदा घ्या. एखादी दुर्घटना घडल्यानंतर किंवा बिल्डिंगची रिडेव्हलपमेंटची वेळ आल्यानंतर धावाधाव करण्यापेक्षा आत्ताच जागे व्हा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. It's all this time.